नमस्कार, मी रश्मी द वॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. बॉलिवूडला आणखीन एक मोठा झटका. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन. बॉलिवूडवर पसरली शोककळा. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,86,000 झाली. यापैकी 1,00,000 अधिक रुग्ण बरे झालेत. आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 19,042 इतकी. आज अखेर 676 रुग्णांचा मृत्यू तर 11,671 रुग्ण कोरोनामुक्त. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी 3 महिने 5 रुपयात शिवभोजन. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती. नागपूरमध्ये कारागृहात पुन्हा 12 जण कोरोना बाधित. आजपर्यंत बाधितांची संख्या 66 तर नागपूरमध्ये एकूण बाधितांची संख्या 1,611 पोहोचली. महावितरण आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 10,000 कोटी रुपये द्या. नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी. आता हवाई दलाची ताकद वाढणार. 21 MiG आणि 12 Sukhoi विमान खरेदी करणार भारत. औरंगाबादेत कोरोना बाधितांचा आकडा 6,000 पार. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 6,031 वर गेली तर 2,857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. 271 जणांचा मृत्यू. ठाणे पाठोपाठ आता पनवेल महापालिका क्षेत्रात 3 जुलै ते 14 जुलै दरम्यान टाळेबंदी. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढला अध्यादेश. 2 ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह रत्नागिरीत 47 कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 661 वर गेली. राज्यातील 11,25,000 शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी. सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा. ताज्या अपडेट आणि नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.